आता गौरी गणपती येतील, आपली सर्वांचीच गडबड, कामाची गडबड होते. तर आज मी डॉक्टर अनघा कुलकर्णी माझ्या हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या माझ्या चॅनलवरती मी तुम्ही महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय तयारी करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. कारण कितीही झालं तरी शेवटी कुठलाही सण आला आहे, स्पेशली गौरी गणपती, तर घरातल्या स्त्रीवरती खूप कामाचं प्रचंड टेन्शन येतो, बोजा पडतो. तर यासाठी सुरुवातीला आपण त्याचं टाईमटेबल केलं पाहिजे. आपण काय म्हणतो, सण आला की बघूया ना, काय आदल्या दिवशी जाऊन एक खरेदी केली की झालं असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. आपण त्याचं व्यवस्थित कॅलेंडर केलं पाहिजे, कॅलेंडरवरती लिहिलं पाहिजे, टाईमटेबल केलं पाहिजे. तर ते कसं केलं पाहिजे हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे आपला सण एकदम छान होईल. कारण आत्ता आपण लॉकडाऊन अनलॉक असं करतो आहे, सगळेजणं घरात आहेत, त्यामुळे घरातलं काम वाढलेलं आहे, कामवाल्या बायका कोणीही आपल्याला मदतीला नाहीत, आणि बाहेरचं काही आपण आणू पण शकत नाही आहे, कारण काय बाहेर काही मिळतही नाही आहे. आणि बाहेर आपल्याला हे कोरोना व्हायरस इन्फेक्शनचं एक टेन्शन असल्यामुळे आपण बाहेर पटापटा जात नाही आहे, काही खरेदी पण करत नाही आहे. तर यासाठी आपल्याला आपल्या घरातल्या असलेल्या वस्तूंच्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे. तर आपण काय करायला पाहिजे, आपण काय तयारी करूया गणेशोत्सवाची, गौरी गणपती उत्सवाची तयारी अगदी थोडक्यात आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट बायकांना तुम्ही एक लक्षात घ्या की जरी तुम्ही घरात असलात तरी हा आपला महिलांचा आनंदाचा वर्षातला एकदा येणारा सण आहे. आपल्या घरी सगळे गौरी गणपती शंकर पार्वती सगळेजणं सहकुटुंब सहपरिवार येणार आहेत, आपला हा आनंदाचा क्षण आहे. आणि आत्ता मुळात आपल्या घरामध्ये सगळेजण आहेत, त्यामुळे आत्ता आपण एक करायचं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, आत्ता अजूनही वेळ आहे तोपर्यंत आपलं कपाट आवरायचं आहे. कपाटातले दागिने कुठल्या दिवशी काय घालायचे आहेत, अर्थात ह्यावेळेला आपण सगळे आपले खरे दागिने तर लॉकरमध्येच आहेत, तर खोटे दागिने आपल्याकडे भरपूर आहेत. तर खोटे दागिने आपण कुठल्या साडीवरती कुठले घालणार आहोत, साड्या आपल्याकडे असतात परंतु आपल्याकडे ब्लाऊज कधीही आपल्याला वेळेला सापडत नाहीत, परकर वेळेला सापडत नाहीत, त्यामुळे हा सगळा सेट व्यवस्थित करून ठेवायचा. त्यावरचे दागिने असं प्रत्येक वेगळ्या पिशव्या करून ठेवायच्या. तुमच्याकडे 5 दिवस गणपती असेल तर 5 दिवसाच्या 5 आणि नंतर उरलेले 5 दिवस ह्या 10 पिशव्या वेगळ्या करून ठेवायच्या. ज्या साड्या वर्षभरात बाहेर आलेल्याच नाही आहेत त्या सगळ्या जरी काठाच्या साड्या बाहेर काढायच्या. आपण जी गॉडी अशी बटबटीत वाटणारी जी ज्वेलरी आहे ती कधीच आपण वापरत नाही, ती पण बाहेर काढायची. कारण की आपल्याला भरपूर सेल्फी काढायचे आहेत आणि सोशल मीडियावरती पोस्ट करायचे आहेत. त्यामुळे हे सगळ्यात पहिलं काम आहे की आपलं साड्या आणि आपलं जी स्वतःचं जे नटायचं आहे आपल्याला त्याकडे आपण प्रमुख लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, देवाला नटवायचं आहे तर आपण देवाचे दागिने, देवाची वस्त्र, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या हे सगळं एकत्र आपण बांधून ठेवलेलं आहे, परंतु आत्ता आपल्याला आठवत नसतं तर ते व्यवस्थित शोधा. जर का काही अस्वच्छ झालं असेल तर ते सगळं स्वच्छ करा. आणि कुठल्या दिवशी देवाला कुठला पेहराव घालायचा, गौरीला कुठली साडी नेसवायची, कुठले दागिने घालायचे, हे सगळं एकेका पिशवीमध्ये करून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही. तेव्हा जेव्हा बाहेर खरेदीला जाल त्यावेळेला विड्याची पानं, पुन्हा सुपाऱ्या, ब्लाऊज पीस, नारळ, गौरीला घालतात तो गजरा, म्हणजे प्लास्टिकचा जो मिळतो गजरा, हार, साड्या, पुन्हा नवीन काही, आता तर ह्यावर्षी काही नवीन येणारच नाही आहे, पण तरीही या पद्धतीने तुम्हाला कापूर, पुन्हा अगदी आपल्याला नेहमी कधीच जे वेळेला सापडत नाही ते म्हणजे उपरणं, देवाची कापसाची वस्त्र, फुलवाती. आणि नुसत्या फुलवाती आणून ठेवू नका, आत्ता वेळेच अजूनही वेळ आहे तोपर्यंत त्या फुलवाती व्यवस्थित तुपामध्ये भिजवून ठेवा. हे देवाच्या पूजेचं जे काय साहित्य आहे त्या साहित्याची आत्ता तयारी करून ठेवा. आणि त्याचप्रमाणे ह्यावेळेला डेकोरेशनचंसुद्धा बाहेर काही विशेष मिळणार नाही आहे तुम्हाला, तर घरातच साधं सोपं डेकोरेशन करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्वयंपाक. तर आता स्वयंपाकाच्या वेळेला काय करणार तुम्ही, बाकीचा स्वयंपाक तर आयत्या वेळेला करणार, पण चटण्या आणि लोणची या गोष्टी तुम्ही
आत्ता त्याची तयारी करू शकता. लोणची हवी असेल तर तुम्ही आत्ता पेरूचं लोणचं घालू शकता किंवा इतरची लिंबाचं लोणचं आत्ता घालू शकता, कारण लिंबू आत्ता खूप येतात. तर लिंबू आत्ता खूप येतात, लिंबाचं लोणचं घालून ठेवा. गोड लोणचं पण घाला आणि तिखट लोणचं पण घाला. बाकी करीचं तुम्ही घातलेलंच असेल आणि बाकीची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विकत पण आणू शकता बरं का. असं काही नाही आहे की देवाला विकतची लोणची आणि चटण्या चालत नाहीत, असं काही नाही आहे. तुम्ही आणू शकता, फक्त आयत्या वेळेला फोडायच्या म्हणजे तेवढंच एक मनाला बरं वाटतं. आणि चटण्यांच्यामध्ये जवसाची चटणी, कारल्याची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ह्या सर्व चटण्या करून ठेवा, तयारी करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेला त्याचं काहीच टेन्शन येणार नाही बरं का. म्हणजे चटण्या ह्या सगळ्या असल्या की रोज एक चटणी ताटाला लावायची आणि आणि समजा तुम्हाला विकत जरी आणायची असेल ना तरी सुद्धा आणू शकता. पाच प्रकारच्या पाच चटण्या आणून ठेवा, रोज एक चटणी बाहेर काढायची आणि मग त्या दिवशी ती जेवायला घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही आणि त्याचप्रमाणे कुठल्या दिवशी काय मेनू करणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा बरं का. असं व्यवस्थित टाइम टेबल करून ठेवा आणि त्याच्यावरती लिहून ठेवा की आज पहिला दिवस आहे, आज हे गोड करायचं, ही ह्याची चटणी करायची, ही कोशिंबीर करायची, हा याचा भात करायचा. म्हणजे कारण कसं झालं आहे माहिती का, अलीकडे आपण यूट्यूबमुळे इतके भात शिकलो आहे. अगदी साधं मोदक 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 म्हटलं तरी किती प्रकारचे मोदक, अगदी साध्या भजी भजी म्हटली तर कितीतरी प्रकारची भजी आहेत, भात म्हटलं तर कितीतरी प्रकारचे भात आहेत. आणि एवढं इंडियन फूड नाही तर हल्ली कॉन्टिनेंटल फूड पण खूप आहे, ते सुद्धा तुम्हाला सगळं करायला आवडत असतं तर ते आपण देवालासुद्धा नैवेद्यात घालू शकतो बरं का, काही प्रॉब्लेम नाही. अगदी खिरी खिरी म्हटलं तरी कितीतरी प्रकारची हल्ली खिरी आपल्याला येत असतात करायला. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या करायच्या पण सोप्या सोप्या करायच्या बरं का, कारण की गौरी गणपतीच्या दिवसामध्ये आपल्याला अजिबात वेळ असत नाही, त्यामुळे सगळं सोपं सोपं असतं ना, तेच करायचं आणि त्याची लिस्ट करून ठेवायची आणि कुठल्या दिवशी काय करायचं असं कॅलेंडर करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुण सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची, कारण की कसं आहे की आत्ता कुणीही जरी आजारी पडलं तरी आपल्याला एक मोठं टेन्शन आहे कोरोनाचं. कारण की समजा सर्दी खोकला आणि ताप आला की झालं क्वारंटाईन आणि ते सगळं सगळं पाठीमागे लागेल. त्याच्यापेक्षा सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आपल्या स्वतःच्या तब्येतीची, इम्युनिटी वाढवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल त्यावेळेला मास्क घालायचं आहे, सॅनिटायझर वापरायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग राखायचं आहे. आणि सगळ्या बायकांना एक महत्त्वाचं मी सांगते की तुम्ही मासिक पाळी जी आहे त्याचं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आणि जर का तुम्हाला मासिक पाळी येणार असेल त्यावेळेला तर काय करायचं किंवा आली तर काय करायचं, खूप मोठं टेन्शन असतं ना आपल्याला. तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ लावलेला आहे, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तो, तर त्यामुळे मी त्याबद्दल आत्ता काही बोलत नाही. पण त्याही गोष्टीची तुम्ही काळजी घेऊन ठेवा. आणि आत्ताच तुम्हाला काही विकनेस वगैरे असेल तर तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, करणं ह्यावर्षी सगळीजणं घरात आहेत आणि त्यामुळे आपल्याला भरपूर काम पडणार आहे आणि आपलं वर्क फ्रॉम होम तर चालूच आहे, त्यामुळे आपल्याला काहीही ऑप्शन नाही. आणि गौरी गणपतीचा सण हा एकदाच येतो वर्षात ना, तर तो खूप आनंदाने साजरा करूया. आणि अर्थातच तुम्हाला खूप फोटो काढायचे आहेत, त्यामुळे मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड घालून ठेवा, अगदी जास्त GB घालून ठेवा, म्हणजे तुम्हाला भरपूर फोटोसुद्धा काढता येतील. आणि हे झालं मी सगळं स्त्रियांच्यासाठी सांगितलं, आणि पुरुषांना सुद्धा मी काम सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट पुरुषांनी, जेव्हा स्त्रिया एवढं काम करत असतात तर ॲटलिस्ट तुम्ही दोन वेळचा चहा त्यांना करून देऊ शकताच, तर तो दोन वेळचा चहा करून द्या. आणि तुमच्या घरामधल्या स्त्रिया, तुमची बायको असू दे, मुलगी असू दे, सून असू दे, या खूप दमणार आहेत, आई असू दे खूप दमणार आहे. तर तुम्ही एक काम मात्र करायचं की तुम्ही तिला म्हणायचं, अगो आज किती छान दिसतीयेस, तुझा मी एक फोटो काढून देतो म्हणायचं, आणि तिच्याबरोबर सेल्फी पण काढून घ्यायचा. आणि तो तिचे एक दोन चार फोटो काढायचे आणि ती म्हणली नाही हो छान नाही आला की म्हणायचं हे आज खूप छान आला आहे का तुझा फोटो, एक फ्रेश दिसतीयेस. कारण की एक लक्षात घ्या, कारण ती कामाने दमलेली असणार आहे ना, तर त्यामुळे छान फोटो काढून द्या, म्हणजे ती एकदम खुश होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही ती करेल त्याला ते गोड मानून खा. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या घरातली बायको म्हणेल किंवा मुलगी म्हणेल की बाबा चला बाहेर जाऊया किंवा अहो चला जरा बाहेर जाऊया, तर तेव्हा न चिडचिडता बाहेर जा. कारण की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना लोळायची सवय झालेली आहे, कंटाळा हा सगळ्यांना असा आला आहे, काही करावंसं वाटत नाही, तर तो कंटाळा जरा बाजूला टाका. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की घरातले पडदे बदलायचे, पुन्हा डोरमॅट्स घालायची, कारण हल्ली वेगवेगळ्या प्रकारची पायपुसणी घरामध्ये असतात, ती पायपुसणी, डोरमॅट्स, बेडशीट वगैरे बदलायचं असतं. ही सर्व कामं मात्र पुरुषांनीच करा बरं का, कारण की ह्यावर्षी बायका आमच्या
खरंच खूप कामाने दमलेले असणार आहेत आणि ऑलरेडी दमलेले आहेत आणि म्हणावे तसे हेल्पिंग हँड्स पण ह्यावेळेला असतील की नाही माहीत नाही, घरात कामवल्या बायका असतील की नाही माहीत नाही, स्वयंपाकही त्यांनीच करायचं आहे, धुणंभांडी केअरफरशी त्यांनीच करायचं आहे, कारण की कोरोनामुळे सगळ्यांनाच टेन्शन आहे, त्यामुळे तुम्ही मात्र चांगली मदत करायची आहे बरं का. अहो नारळ फोडायचं हे काम तुम्हीच त्यांना करून द्यायचं आहे. आणि मी लो फॅट चटणी नो फॅट चटणी मी लावलेली आहेत, काही चटण्या ज्या आहेत त्या करायला तुम्ही मदत करायची. तर पुरुषांना एवढंच काम आहे. आणि जेव्हा गणपती येतील त्यावेळेला छानपैकी सोवळं नेसायचं. तर यासाठी सोवळं वगैरे कुठे आहे तुमचं तुम्ही शोधून ठेवा, उपकरणं कुठे शोधून ठेवा आणि मस्तपैकी देवाच्या आगमनाची तयारी करा. धन्यवाद.